नमस्कार, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। परवा मी युट्यूबला हायवे नावाचा सिनेमा बघितला, मला अतिशय चांगला वाटला म्हणून तुमच्याशी हे शेअर करतो। तर हा सिनेमा हा युट्यूबला आहे, आदित्य मूवीजला आहे। त्याची लिंक देण्याला मी बघीन कसं काय देता येते का। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकता आली तर टाकीन मी। तर हा सिनेमा खूप चांगला वाटला मला। तर हायवे नावाचा एक रणदीप हुडाचा सिनेमा तोही आहे, तो नाही, हा वेगळा आहे। याच्यामध्ये आनंद देवेरकोंडा आणि मानसा राधा कृष्णन, म्हणजे हा साऊथचा पिक्चर असणार आणि डब केलेला असणार। मूळ ह्याचं नाव काय कोण असत, पण इथं त्यांनी भाषांतर केल्यानंतर हायवे नाव दिलंय। मूळ नाव त्याचं वेगळं असेल, तरी युट्यूबवर तो हायवे नावानेच आहे। हा सिनेमा बघा। हा तर हा सिनेमा थ्रिलर सिनेमा आहे। थ्रिलर सिनेमा असल्यामुळं बघायला खूप मजा येते। आणि तो जो आहे ह्यातला विलन, तो असा सायकिक दाखवलाय आणि तो खून करत असतो मुलींचे। खून करून त्यांना असं अगदी वार करून त्यांच्या अगदी जितकं टॉर्चर करता येते असेल तेवढं टॉर्चर करत असतो, असा तो सायको किलर असतो। तर या सिनेमात त्या किलर बाबतीत रहस्य वगैरे काय नाही। म्हणजे कसं की किलर आपल्याला कोण आहे हे अगदी पहिल्यापासून माहीत असतं। आता तुम्ही म्हणाल काय की आता किलर तर कळला म्हणलं मजा काय येणार आहे मग ह्या सिनेमाला। तर मजा येते, जरूर येते। तर थ्रिल त्याच्यात काय, आता खुनी तर आपल्याला माहित आहे, थ्रिल काय का कुठं कुठं जातोय। आता ही मुलगी, अरे अरे ही आता त्याच्या हातावडीतनं सुटते का काय, पोलीस पकडतील का त्याला, असं सारखं आपल्याला वाटत राहतं। मग ती मुलगी हे होते, त्याच्यानंतर दुसरी, आणि पोलीस तर प्रयत्न करत असतात अगदी आटोकाट। सगळीकडं म्हणजे नाकाबंदी वगैरे झालेली असते, हे करत असतात, तरी तो त्यातनं सुटत असतो का। एका युक्तीमुळे तो त्यातनं सुटत असतो, का सुटत असतो ते तुम्ही सिनेमातच बघा। दुसरं म्हणजे जवळजवळ सर्व सिनेमा हा हायवेवरच आहे। हायवेतनं इकडं, इकडनं तिकडं, त्या ट्रकातनं इकडं, बसमधनं, ह्याच्यातनं, असं म्हणजे गाडी फोर व्हीलर असं सगळं हायवेच शूटिंग आहे। पण खूप मजा येते, शेवटपर्यंत काय कळत नाही आपल्याला। म्हणजे आता काय कळत नाही म्हणण्यापेक्षा आता काय होणार, आता काय होणार, आता ही त्याच्या जाळ्यात सापडणार का, सुटल का, पोलीस तर त्याच्या मागार ह्याला पकडतील भोवते का, नाही ह्या वेळेला पण सुटला तो, असं सारखं ते थ्रिल वाटत असत। आणि सगळ्यांची कामं चांगली आहेत। हा आनंद देवेरकोंडा हा त्यातला नायक आहे। दुसरं म्हणजे दाखवतो तुम्हाला, हा विलन आहे बघा हा। आणि तुम्हाला आधीच का दाखवतोय तर त्यात काय लपवल्यासारखं काही नाहीये, म्हणजे तो पहिल्यापासून आपल्याला माहितच असत हाच आहे म्हणून। तर हा मला वाटतंय स्त्रीमध्ये होता बघा, आणि भेडेमध्ये पण होता बघा। वरुण धवनचा मित्र असतो, स्त्रीमध्ये त्या राजकुमार रावचा मित्र असतो। त्या नटाचं नाव मी टाकेन इथं वरती। तर हा सिनेमा सर्वांनी बघा। फक्त मला शेवट जरासाही वाटला, म्हणजे इतर सिनेमापेक्षा, इतर सिनेमा आणि त्याचा शेवट जरासा थोडासाही वाटला। अर्थात तो शेवट काही जणांना आवडेल असा आहे, पण माझ्या दृष्टीनं मला तो थोडा खटकला। पण तरी पूर्ण पिक्चरवर मजा येते। अगदी शेवटाच्या ह्याच्यासाठी हे करू नका, इथं काय फ्रीज आहे सिनेमा। तर सिनेमा जरूर बघा। आणि पोलीस कसे पकडायला जातात, आणि तो आणि यातलं एक विशिष्ट एक गोष्ट थ्रिलर एकदम आहे ती म्हणजे कसं की हा जो विलन आहे तो आपल्याला सगळ्यांना प्रेक्षकांना माहिती आहे, हा विलन आहे तो, हा असा असा आहे, टॉर्चर करतो, स्त्रियांचा द्वेष आहे वगैरे,
पण त्या जी नायिका तिला माहीत नसतं आणि तिला तो एका दुसऱ्या बलात्कार करणाऱ्या माणसापासून वाचवतो, त्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसतो आणि ती त्याच्यावर जाते. आपल्याला माहीत असतं हे हा तर त्या पहिल्या म्हणजे ज्या माणसापासून बलात्कारी माणसापासून तिला वाचवलं त्याच्यापेक्षा हा डेंजर आहे हे आपल्याला माहीत असतं प्रेक्षकांना, पण ती तिला वाचवल्यामुळे ती तिचा विश्वास असतो. आणि ती एकदा पोलीस अडवतात तेव्हा सुद्धा ती म्हणते अहो ह्या माणसाला कशाला तुम्ही हे करताय, हा चांगला माणूस आहे असं ती त्यांना सांगते म्हणते. तर ते म्हणतात तुला माहीत नाही तू गप्प बस जरा. तर त्याच्यानंतर जे काय होतं ते आपण अगदी खतरनाकच होतं. तर जरूर बघा हा सिनेमा सुकू नका. हायवे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.